सोलापूर जिल्ह्यात डीएड कॉलेजची परिस्थिती। नमस्कार, मी साक्षी प्रज्ञान चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। कधी काळी डीएड इतिहास जमा होणार। केंद्र सरकारच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आकर्षक विद्यापीठामध्ये जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल। त्यामध्ये डीएड हा अभ्यासक्रम नसणार आहे, त्यामुळे कधी काळी अतिशय प्रतिष्ठेचा आणि मॅरिटवर स्पर्धात्मक असलेला डीएड कोर्स आता इतिहास जमा होणार आहे। डीएड करून नोकरी मिळालेल्या शिक्षकांनीही आता डीएडच्या केवळ आठवणीच राहणार आहेत। कधी काळी डीएड व बीएड शिक्षण शास्त्र विषयातील डिप्लोमा हा सर्वात प्रतिष्ठेचा कोर्स मानला जायचा। आपल्या मुलांनी शिक्षक व्हावे असे स्वप्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरोघरी पाहिले जायचे। मात्र सध्या हे शिक्षण घेऊनही नोकरी मिळणे अशक्य झाले आहे। खाजगी संस्था चालक लाखो रुपयांचे डोनेशन मागत आहेत। सहजासहजी शिक्षकाची नोकरी लागणे अशक्य झाले आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यकता असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम कायमचा बंद होण्याची शक्यता आहे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता 12वीनंतर 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊनही शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांनी बीएड करावे लागणार आहे। विशेष म्हणजे त्यात स्पेशलायझेशन असणार आहे। केंद्र सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतरनं हा निर्णय घेतल्याची माहिती समजली। सोलापूर जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये डीएडचे एकूण 70 कॉलेजेस आहेत, मात्र पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश होताना दिसून येत नाही आहे। बीएडसाठीही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसून येते। अनेक विद्यार्थी डीएड करूनही नोकरीच्या शोधात फिरताना दिसत आहेत। खाजगीमध्ये 6000 रुपयापासून काम करत आहेत। बीएडकडेही प्रवेशांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे। नव्या धोरणानुसार बीएड अभ्यासक्रम जिल्ह्यामध्ये 15 बीएड कॉलेज आहेत। नव्या शैक्षणिक धोरणानुसार 12वीनंतरनं 4 वर्षाचा बीएड कोर्स असणार आहे। पदवी घेतलेल्या उमेदवारांना 2 वर्षात बीएड पूर्ण करता येईल। पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 1 वर्षात बीएड पूर्ण करता येईल। स्पेशलायझेशनसाठी विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करता येईल। आपल्याला नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट